पोलीस स्टेशन जरीपट का इथे फिर्यादीने आम्ही रोशन आममध्ये राहणार न्यू इंदोरा बालाखोली यांनी पोलीस स्टेशनला येऊन माहिती दिली की दिनांक 24/7/2024 रोजी दुपारी 12 वाजता त्यांना एक फोन आला आणि फोनवर लखन वाडवे बोलत आहे असं म्हणून सांगितले. तर मी मर्डरचा आरोपी आहे तुम्हाला ओळखत नाही का असं म्हणून त्याने त्याला बोलवून घेतलं. परंतु तो गेला नाही तो कारण की ओळखत नव्हता पहिले. त्यानंतर लखन वाडवेने 2 इसमांना पाठवले आणि त्याला जबरदस्ती घेऊन आले आंबा फिर्यादीला रोशन आंबादीला. त्यानंतर एका अज्ञातस्थळी घेऊन जाऊन दुपारी 12 पासून ते सायंकाळी 5-6 वाजेपर्यंत त्याला खूप मारहाण केली लखन वाडवे आणि त्याच्या इतर 7-8 साथीदारांनी. सर कुठे घेऊन गेले? हे लखन वाडवेचं घर आहे त्याच्या मागच खंडर रूम आहे त्या रूममध्ये घेऊन गेले होते त्याचे 7-8 दोस्त सोबत. त्यांनी घेऊन गेले आणि दिवसभर मारले आणि 5 लाख रुपये मागितले. तर फिर्यादी बोलला की 5 लाख रुपये माझ्यापाशी नाही येत इतके पैसे. तर मग त्यांनी तडजोडी आणती 50,000 रुपये 3 दिवसात दे नाहीतर तुला आम्ही जीवानीची ठार मारू असं म्हणून सोडून दिले. अशा फिर्यादीच्या रिपोर्टवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी 5 आरोपी अटक करण्यात आहेत. एक ज्युनियर आरोपी आहे त्याची कायदेशीर कारवाई करत आहोत. इतर 3 आरोपीचा तपास पथकातील अंमलदार तसेच पोलीस स्टेशनचे बाकी पोलीस तपास करत आहेत. आरोपीवर काही गुन्हे आहे का? त्यातला जो लखन वाडवे आहे तो रेकॉर्डवरचा आरोपी आहे. बाकी आरोपींचा क्राईम चार्ट पाहणे सुरू आहे. जो रोशन वाडवे आधी आरोपी याचे काही गुन्हे आहे का? रोशन वरती जुने 2014-15 सट्ट्याचे गुन्हे होते त्याच्या व्यतिरिक्त गुन्हे नाहीत. काय कलम लागू सर याच्यावर? याच्यावरती कलम 364A 324 323 342 506B 143 147 149 148 IPC या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.